Hello dear students, we have completed first lesson from mathematics part first. Now from today onwards we are going to learn mathematics part 2 for your standard. See, this one is the textbook for mathematics part 2. In mathematics part 2 we are going to learn this much of syllabus. First chapter is basic concepts in geometry. So today we are going to start the first chapter, that is basic concept in geometry. In this lesson we are going to see following points. First one is a point, line and plane. Second one is a betweenness. Third one, coordinates of a points and distance. Conditional statements. And last one is a proof. See, in your textbook, on first page, there is one picture given. See. Olakla ya picture la kai mantat paha. There is an information given about this picture. Did you recognize the adjacent picture? It is a picture of pyramids in Egypt built 3000 years before Christian era. हे काय आहे? पिरॅमिड्स आहेत. तुम्ही भूगोल मध्ये शिकला असाल, पहा. इजिप्त मध्ये पिरॅमिड्स होते, ओके. आणि जे कधी बनवले आहेत? बिफोर 3000 इयर्स अगो. हाउ द पीपल वेअर एबल टू बिल्ड सच अ ह्यूज स्ट्रक्चर इन सो ओल्ड टाइम. मग लोक एवढं मोठं, हे खूप दिसताना खूप छोटं दिसते पण हे पिरॅमिड्स खूप मोठे असतात, लोक कसे काय हे बनवत असतील? इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड सच अ ह्यूज स्ट्रक्चर विदाउट डेव्हलप नॉलेज ऑफ जॉमेट्री अँड इंजिनिअरिंग. मग एवढं मोठं जर स्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी नॉलेज हवं आहे, कशाचं? जॉमेट्रीचं आणि इंजिनिअरिंगचं. द वर्ड जॉमेट्री इट सेल्फ सजेस्ट द ओरिजिन ऑफ द सब्जेक्ट. आता हे जॉमेट्री हे जे नाव आहे, बघा, जॉमेट्री, तुम्ही आतापर्यंत फक्त मॅथमॅटिक्स एवढंच बुक किंवा मॅथ्सच्या रिलेटेड ऐकलं असेल, पण यावर्षी तुमचे जे फर्स्ट टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये अल्जेब्राचा पार्ट असतो, आणि हे जे सेकंड वन जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये जॉमेट्रीचा पार्ट असतो. त्यातले हे जे जॉमेट्री हा वर्ड आहे, हाच तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या ओरिजिन बद्दल सांगतो. कसं? पहा, इट इज जनरेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड जीओ. ग्रीक वर्ड आहे जीओ, त्यातला जीओ या वर्डचा अर्थ असतो अर्थ, अँड मेट्रिया इट्स नथिंग बट द मेजरिंग. सो इट कॅन बी गेस दॅट द सब्जेक्ट मस्ट हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम द नीड ऑफ मेजरिंग द अर्थ, दॅट इज लँड. म्हणजे जॉमेट्री हा वर्ड कसा काय तयार झाला? तर जॉमेट्री या शब्दाचा अर्थ, जीओचा अर्थ असतो, मिनिंग असतं अर्थ, आणि मेट्रियाचं मिनिंग असतं मेजरिंग. म्हणजे आपल्या जे अर्थ आहे त्याचं जे मेजरिंग आहे ते करताना ह्या वर्डचा शोध लागला. ज्योमेट्री वॉज डेव्हलप इन मेनी नेशन्स इन डिफरंट पिरियड्स अँड फॉर डिफरंट कन्स्ट्रक्शन्स. द फर्स्ट ग्रीक मॅथमॅटिशियन थेल्स हॅड गॉन टू इजिप्त. It is said that he determined height of pyramid by measuring its shadow and using properties of similar triangles. एक मॅथमॅटिशियन होते थेल्स, ते इजिप्तला गेले आणि त्यांनी तिथं जे पिरॅमिड्स होते मोठे मोठे त्यांची उंची मेजर केली. कशाचा वापर करून? तर त्याचे जे शॅडो पडलेले असतात त्याचा, आणि प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तुम्ही शिकला असाल प्रॉपर्टीज सिमिलर ट्रायंगलचा, तर त्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी त्याची उंची मेजर केली. Ancient Indians also had deep knowledge of geometry. In Vedic period, people used geometrical properties to build altars. The book Sulabh Sutra describes how to build different shapes by taking measurement with the help of string. In course of time, the mathematician Aryabhatta, then Varahamihira, then Brahmagupta, Bhaskaracharya and many other have given valuable contribution to the subject of geometry. म्हणजे हा जो geometry हा subject आहे त्याच्यामध्ये बरेच जे मॅथमॅटिशियन आहे त्यांनी त्यांचं contribution दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेल नाऊन जे आहेत ते आर्यभट्ट असेल किंवा मग भास्कराचार्य, हे जे आहेत त्यांची नावं तुम्ही ऐकली असतील, ओके. सो दिस वन इज जस्ट इंट्रोडक्शन टू यू अबाउट अवर सेकेंड पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स विच इज ऑल्सो नोन एज अ ज्योमेट्री.
In next video, we will see the first one, that is basic concept in geometry. Okay, thank you. Hello everyone, we are learning mathematics part 2, first lesson, that is basic concept in geometry. The first basic concept is point. Now what is meant by point? See, a point is shown by a tiny dot. A point can be given a name. Capital letters of alphabet are used to name a point. Point means what? Any tiny dot is nothing but the point. See, in this figure, there are some points are given. Point P, point A and point T are shown in above figure. Okay, point manje kay? Ta ekada tiny point kiwa tiny dot jo asto tala apan point manu shakto. Ya point la tumhi navahi devu shakta using capital letters of alphabet. Then second point is line. Now what is mean by line? Line is nothing but a set of point which can be extend on both the sides. That word is very important. It can be extend on both the sides. See, in this figure line AB is shown. This arrow shows that line can be extended on both the side. Now third point is a plane. In mathematics, a flat surface is called as a plane. Any flat surface is nothing but the plane. For example, this paper of my notebook is also one type of plane. Okay, so see, in this figure, the name of this one is also plane. Plane can be extended on all the sides. So see here, the name of that plane is in the picture is H. It actually lay therefore yeah, जो प्लेन आहे त्याचं नाव एच आहे, प्लेन एच. एरोज आर गिवन और एरोज आर ड्रॉन टू शो दॅट द प्लेन एक्सटेंड इन्फिनिटली इन ऑल डायरेक्शन्स. इथं एरोज का दाखवलेले आहे, तर हे जे प्लेन आहे ते ऑल डायरेक्शनला आपण एक्सटेंड करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज नंबर लाईन. दिस ऑल पॉइंट्स यू हॅव स्टडीड, इट्स जस्ट फॉर युअर इंट्रोडक्शन और फॉर युअर रिव्हिजन. ओके, हे सगळं तुम्ही शिकलेलं आहात सिक्स स्टँडर्ड मध्ये. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नंबर लाईन आपण अशी शो करतो. नंबर लाईनवर मिडलला असतो झिरो आणि नंबर लाईनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, नंबर लाईनच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता पहा, यू कॅन शो एनी पॉइंट ऑन दिस नंबर लाईन. लेट आय एम गोइंग टू शो point D here. Okay, again I am having another point E here. I am also having another point A here. Okay, अशा प्रकारे तुम्ही कोणतेही पॉइंट नंबर लाईन वर दाखवू शकता. आता आपल्याला या नंबर लाईन वरचा कोणत्याही पॉइंटचे जर कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील, तर ते कोऑर्डिनेट कसे फाइंड करू शकता? तर पहा, हियर द पॉइंट डी ऑन द नंबर लाईन डिनोट्स द नंबर वन, सॉरी झिरो. इथे पहा, पॉइंट डी हा कोणत्या पॉइंट डिनोट करतो आपल्याला? झिरो. सो वी कॅन से दॅट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज झिरो. नाव सी, पॉइंट ई डिनोट्स नंबर थ्री, सो वी कॅन से दॅट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज थ्री. अगेन पॉइंट ए शोज नंबर मायनस फाईव्ह, सो वी कॅन से दॅट पॉइंट ए हॅविंग अ कोऑर्डिनेट मायनस फाईव्ह. कोऑर्डिनेट म्हणजे काय? तर नंबर लाईनवर जो काही पॉइंट आपल्याला दिलेला असतो, तिथं जो काही नंबर तो पॉइंट रिप्रेझेंट करतो, त्याला त्याचा कोऑर्डिनेट असं म्हणतात. ओके, आता पहा, सी हियर पॉइंट ई इज थ्री युनिट्स अवे फ्रॉम पॉइंट डी. बघा, हे पॉइंट जो ई आहे तो या डी पासून थ्री युनिट्स अवे आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की द डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड ई इज टू, सॉरी थ्री. ओके, म्हणजे इथं जेवढं डिफरन्स असेल युनिट्स, त्या दोघांमध्ये डिफरन्स असणार आहे. ठीक आहे, पहा, इफ आय वॉन्ट टू राईट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, काय येणार आहे? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज मायनस फाईव्ह. अगेन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी, सॉरी इथं ए, इथं पॉइंट डी, काय येणार आहे? डीचा झिरो. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई, पॉइंट ईचा कोऑर्डिनेट काय आहे? थ्री. अशा प्रकारे तुम्ही कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आपण डिस्टन्स पाहिलं, इथं सांगितलं मी. इथं बघा,
point E is 3 units away from point D. Therefore, difference between that two point is 3. Okay. So, right here, the distance between point D and E is 3. Okay. Now, see here, point A is 5 units away from point D. See, 1, 2, 3, 4, 5. Means point A is 5 units away from point D. So, we can say that the distance between point A and D is 5. Okay. The distance between point A and D is 5. See, if you want to find out this distance between any two points on number line, we having one formula. See here, if you want to find out the distance between point D and E, see, coordinates of point D is what? Coordinate of point D is 0 and coordinate of point E is what? 3. Just subtract this 2, 1 means distance between that two points is given by 3 minus 0, that is equal to 0, right? बरोबर है, 3 आहे ना distance D आणि E point, अशा प्रकारे तुम्ही distance काढू शकता, find out करू शकता, okay? Distance between any two points on number line. This distance between any two point on number line is denoted as small d, okay? Small d, between which point? E and D, आणि ते किती आहे? 3, okay? In this way, you can show distance between any two points on number line. Now, whatever distance between any two points on number line is nothing but the length of that segment. Okay. And therefore, we can write length of segment ED. ED? Length of ED is equal to 3. See, this ED is one segment, right? Therefore, length of that segment ED is 3. And we can write down like this. Length of ED is equal to 3. So, in this way, you can find out the distance between any two points using coordinates of that point of number line. Okay? Thank you. Thank you, students. Just we have learned how to show coordinates or how to find coordinates of points and how to find a distance between the two points using number line. Okay. From this one, we having here two formulas. See, first one, the distance between two points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. Means what? If we have to find out the distance between two points D and E, then we have to subtract the smaller coordinate, that is 1, from bigger coordinate, that is 3. If you subtract 1 from 3, we having a distance 2. That is nothing but the distance between that two points. Okay. Second one, the distance between any two point is a non-negative real number. Now, why the distance between two point is non-negative and real? Because here we are going to subtract a smaller number from bigger one. And that's why the answer is always non-negative. Okay. See, students, next point from your textbook is a betweenness. Now, what is meant by betweenness? See, if P, Q, R are three distinct collinear points, there are three possibilities. जर P, Q, R हे असे तीन points असतील, जे collinear points असतील. आता collinear points म्हणजे काय? तर एकाच line वर असणाऱ्या point ला collinear points म्हणतात. मग इथं काय सांगितलंय जर P Q R हे तीन कोलिनियर पॉइंट आहेत असं जर तुम्हाला सांगितलं तर त्याच्या तीन पॉसिबिलिटी होणार आहेत. पहिली जी पॉसिबिलिटी आहे ती काय होणार? पॉइंट Q इज बिटवीन P अँड R, म्हणजे पॉइंट Q हा P आणि R च्या मध्ये असू शकतो. सेकंड पॉसिबिलिटी इज पॉइंट R इज बिटवीन P अँड Q, पॉइंट R हा P आणि Q च्या मध्ये असू शकतो. आणि तिसरी पॉसिबिलिटी असेल पॉइंट P इज बिटवीन R अँड Q, म्हणजे पॉइंट P हा R आणि Q च्या मध्ये असू शकतो. ह्या तीन पॉसिबिलिटीज असू शकतात. तर पहा, इफ डिस्टन्स बिटवीन P अँड Q प्लस डिस्टन्स ऑफ Q अँड R इज इक्वल टू डिस्टन्स अँड P R,
देन इट इज सेड दैट पॉइंट क्यू इज बिटवीन पी एंड आर. आपल्याला इथे एक फॉर्म्युला आहे, जर पी आणि क्यू मधलं डिस्टन्स प्लस क्यू आणि आर मधलं डिस्टन्स इज इक्वल टू पी आणि आर मधलं डिस्टन्स असेल तर क्यू हा पॉइंट पी आणि आरच्या मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, आणि यालाच बिटवीननेस म्हणतात. अँड इट इज शोन बाय पी डॅश क्यू डॅश आर. Now, if you consider about this one, then in this case, we can say that if distance PR plus distance RQ is equal to distance PQ, then we can say that the R is between P and Q, and we will write this betweenness as P dash R dash Q. Okay. Now, let us see one solved example. Example number 1. On a number line, point A, B and C are such that distance between A and B is equal to 5, distance between B and C is equal to 11 and distance between A and C is 6. Which of the point is between the two others? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की कोणता पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये आहे. फॉर दॅट वन सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं पहा. Which of the point A, B and C is between the other two can be decided as follows. First one, distance between BC is equal to 11. Let that be equation number 1. Distance of AB plus AC is equal to 5 plus 6. बरोबर आहे. AB आणि AC चा डिस्टन्स जर तुम्ही ऍडिशन केली तर ती येणार आहे 11. Let that be equation number 2. And from equation 1 and 2 we can write distance BC is equal to distance AB plus AC. And that's why point A is between point B and point C like this. Okay. In this way, you can find out point which is lies between that two other points. Okay.